या बातमीचे प्रायोजक आहेत ओंकार प्लास्टिक इंडस्ट्रीज। शेती उपयोगी साहित्य, शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण। 1 जानेवारी हा दिवस आपण दरवर्षी धूम्रपान विरोधी दिन, कर्करोग जनजागृती दिन तसेच नवीन वर्षाचा पहिला दिन म्हणून आपण साजरा करतो। खरं तर 31 डिसेंबरला रात्री मोठ्या जल्लोषात आपण नववर्षाच्या आगमनास्तव विविध प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन करत असतो। आज देशातील युवा पिढी व्यसनाच्या विळख्यात सापडली असून युवकांना जणू लकवा झालाय। खरं तर 1 जानेवारी या दिवशी आपण नववर्षाच्या पहिल्या दिवसाचं स्वागत आनंदात आणि उत्साहात साजरा करतो। दारूचे पॅक आणि नॉनव्हेजचे बेत आखून इंग्रजी नववर्षाचं स्वागत करण्याची प्रथा समाजात रुजली आहे। सर्वच स्तरातील लोक अशा पद्धतीनं पार्ट्या साजरा करत असतात। 31 दारू पिऊन साजरा करण्याचे फॅड वाढत आहे। तसेच रात्री उशिरापर्यंत बिअर बार व मद्य विक्रेत्यांना परवानगी देणं हे शासन प्रशासनाचं चुकीचं आहे। वन्यजीव सोरे बुलढाणा यांनी नवीन वर्ष अनोख्या पद्धतीनं साजरं करायचं ठरवलं आणि ज्ञानगंगा अभयारण्यातील संत सेवालाल महाराज टेकडी परिसरात बेलाचं वृक्ष लावून तसेच वृक्षांच्या संवर्धनासाठी वृक्षांना पाणी देऊन नवीन वर्षाचं स्वागत केलंय। खरं तर आज गरज पर्यावरण वाचवण्यासाठी प्रयत्न करणं आहे, याचाच विचार करून वन्यजीव सोयरे बुलढाणा यांनी नववर्ष साजरं केलंय। वन्यजीव सोयरे नितीन श्रीवास्तव यांनी आवाहन करत म्हटलं आहे की दारू पिऊन, सिगारेट, ड्रग्स तसेच गांजा पिऊन आणि धिंगाणा घालून नववर्ष साजरं न करता पर्यावरण संरक्षणासाठी वृक्ष लावून नववर्ष साजरं करावं। या वृक्ष लावायच्या आणि वृक्षांच्या संवर्धनासाठी वृक्षांना पाणी देण्यासाठी वन्यजीव सोयरे, विशाल ढवले, प्रशांत राऊत, नितीन श्रीवास्तव, तेजराव राठोड आणि वनमजूर यांनी श्रमदान केलंय। नवीन वर्षाच्या स्वागतासाठी वन्यजीव सोयरे बुलढाणा यांच्याकडून संत सेवालाल महाराज टेकडीवर वृक्ष लावून तसेच लावलेल्या वृक्षांना पाणी देऊन नववर्षाचे स्वागत करण्यात आले। ब्युरो रिपोर्ट, आज 24 तास, बुलढाणा। नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राइब करा, त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन। तसेच आज 24 तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा।